परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। नमस्कार मित्रांनो, समर्थ लेखणी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी हेमंत कुमार केळकर। मित्रांनो, सध्या आधार कार्ड या विषयावर मी बोलणार आहे। मित्रांनो, सध्या जे आधार कार्ड, नवीन आधार कार्ड जे येतं त्याच्यावर एक ओळ लिहिलेली आहे। काय लिहिले? आधार पहचान का प्रमाणपत्र आहे, नागरिकत्व का या जन्म तिथी का नाही। म्हणजेच आधार इज प्रूफ ऑफ आयडेंटिटी नॉट ऑफ सिटीजनशिप। म्हणजे आम्ही भारतीय नागरिक आहोत हे सांगण्यासाठी आधार कार्ड नाही। आहे ना मजेशीर गोष्ट। याचा अर्थ असा आहे की आधार कार्ड फॉरेन मधल्या माणसाने यावं आणि त्यांनीही काढावं की मी स्व व्यक्ती आहे म्हणून। दुसरी गोष्ट, या आधार कार्डवर कुठेही अशी टीप नाहीये की पहचान पत्रासोबतच हे ऍड्रेस प्रूफ म्हणून पण ग्राह्य केले जाईल, किंवा असं कुठेही ते म्हणत नाहीये की आधार कार्ड ऍड्रेस प्रूफ म्हणून आम्ही नाकारू। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। जर हे माझं ओळखपत्र आहे तर मग त्याच्यावरचा ऍड्रेस हा ऍड्रेस प्रूफ म्हणून मी तिथं राहतो आणि मीच तो व्यक्ती आहे हे सांगण्यासाठी आधार कार्ड का नसावे। दुसरी गोष्ट अशी आहे की नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना हे सांगत होते की हे आधार कार्ड वगैरे जे आहेत हे भ्रष्टाचारासाठी उघडलं गेलेलं आहे, हे चुकीचं आहे। पण पंतप्रधान झाल्यानंतर असा त्यांना कुठला साक्षात्कार झाला की त्यांनी हे आधार कार्ड पॅन कार्डला, बँकला, याला त्याला लिंक करायला सुरुवात केली। आधार कार्ड जेव्हा आलं तेव्हा आमचा डेटा चोरी होतोय, लीक होतोय, हॅक होतोय अशा प्रकारच्या बातम्या आपण बघितल्या होत्या 2011-12-13 दरम्यान। मित्रांनो, आज या आधारचं डेटा चोरी होतोय का, लीक होतोय का, याबाबत कोणीच काही बोलत नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की बलाढ्य उद्योगपतींसाठी यांनी आधार कार्ड चालू ठेवले आहे का असा प्रश्न येतो। कारण नरेंद्र मोदी स्वतः हा डिजिटल इंडिया, एका क्लिकवर पेमेंट, ऑनलाईन सगळ्या सुविधा असं म्हणत असताना आधार कार्डच्या बाबत UID त्यांच्या साईटवर नाव, जन्मतारीख, लिंग बदल हे बंद करून टाकलंय, जे पूर्वी ओपन होत। आज ऍड्रेस सोडला तर या गोष्टी UID साईटवर नाहीत। म्हणजे एखाद्याला नाव बदलायचं UID साईटवर तो ऑप्शन नाही, एखाद्याला जन्मतारीख बदलायची तो ऑप्शन नाही, एखाद्याला लिंग बदल करायचं आहे त्याचा ऑप्शन नाही। मग नाव बदलायचंय सेंटरला जा, मग सेंटरला गव्हर्नमेंट रेट 50 रुपये, बायोमेट्रिक सह 100 रुपये अशा पद्धती घेतले जातात। ऑपरेटरचा रेट तर विचारूच नका, कोणी 100 घेतय, कोणी 50 घेतय एक्स्ट्राचे। पण याचसोबत दिवसभरामध्ये बँकात गेलात तर आम्ही 10 लोक घेऊ, काही ठिकाणी 5 लोक घेऊ, अशा प्रकारे सगळं चालू आहे। UID यावर काही बोलत नाही। त्यांच्या कस्टमर केअरला, त्यांच्या अधिकाऱ्यांना फोनवर काही विचारलं तर याबाबत त्यांच्याकडे उत्तर नसतात। लोक या गोष्टीसाठी जे ऑनलाईन घरी बसून मोबाईलवरनं माणूस स्वतःचं काम 5 मिनिटात करू शकत होता त्यांना वेळ वाया घालवायला लागतोय। सेंटर्सवर लाईन लावायला लागताय, 10-10 वेळेस चक्रा मारायला लागताय, मग याला डिजिटल म्हणायचं का आपण? त्या सुविधा बंद करण्याचं नक्की रिझन काय? तर रिझन हेच आहे की पूर्वी ऑनलाईनला पैसे घेत होते, आताही ऍड्रेस बदलाल तर 50 रुपये चार्ज UID ऑनलाईन घेतच आहे, मग हे बंद करण्याचं कारण काय?
तर हे बंद करण्याचं कारण हेच आहे की धनवान लोकांना पैसे मिळावेत सरकारला नाही, सरकारच्या खिशाऐवजी धनवान लोकांच्या कडे ते जावेत। कारण बिझनेसमनला हे कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे जे बिझनेसमन पैसे घेत आहेत त्यातनं खूप कमी पैसे ईआयडीला दिले जात आहेत, जबकि ऑनलाइन जर या सुविधा चालू राहिल्या तर सगळ्याच्या सगळे पैसे सरकार दरबारी म्हणजे ईआयडीच्या खात्यात जातील। मग सरकारला हे पैसे का नकोय, त्या साईड बंद केले बंद केलेत, हा विचार एक आम माणूस म्हणून प्रत्येकाच्या मनात आहे। ईआयडी आता यावर काही करणार का? पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळीकडे डिजिटलचे डंके वाजवत असताना या ऑनलाइन सुविधा, या चेंजिंगच्या सुविधा ऑनलाइन घरी बसून प्रत्येक नागरिकाला करता येतील अशा पद्धती सुरू करणार का? हा खरा मुद्दा आहे। तुम्ही ड्रायव्हिंग लायसन काढायचं आहे तर ऑनलाईन करा, पण तुम्हाला आरटीओला यायची गरज नाही, एकीकडे म्हणताय तर दुसरीकडे आधार कार्ड सारख्या गोष्टीला ऑनलाइन तुम्ही बंद करताय। याचं नक्की कारण काय असा जनसामान्यांना प्रश्न पडतो, त्याबद्दल आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, ऑनलाईन सगळ्यांना मोबाईल वरून कॉम्प्युटर वरून सायबर कॅफेतनं हे चेंजिंग करता यावं असं आपल्याला वाटतं का? या साईटवर जन्मतारीख, नाव करेक्शन, जन्मतारीख करेक्शन, लिंग करेक्शन, हे जे साईटवर बंद केलेलं आहे ईआयडीने ते चालू करावं असं आपल्याला वाटतं का? मित्रांनो, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर ते नक्की करा, सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सरकार दरबारी याची दखल घेतली जाईल आणि ही दखल घेतल्यानंतर बऱ्याच लोकांचा फायदा होईल। तूर्तास इतकं।